एक तारीख एक तास शहरासाठी द्या। मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांची स्थायी समिती मनपा सभागृहात पत्रकार परिषदेत माहिती। शासनाच्या निर्देशानुसार स्वच्छता पंधरवाडा अंतर्गत 1 ऑक्टोबर रोजी 1 तारीख एक तास या उपक्रमात सकाळी 10 ते 11 या वेळेत श्रमदान करून 14 स्थळे चकाचक करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी यांनी पत्रकार परिषदेत दिली। या श्रमदान कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयुक्त यांनी केले आहे। महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। स्वच्छता पंधरवाड्याच्या अनुषंगाने शहरात स्वच्छता अभियान सुरू असून 1 ऑक्टोबर रोजी श्रमदान करून सकाळी 10 ते 11 या वेळेत 1 तारीख एक तास हा उपक्रम विविध 14 ठिकाणी स्वच्छता अभियान म्हणून राबविण्यात येणार आहे। यासाठी प्रशासनाने नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे। निवड केलेल्या परिसरात प्रमुख अतिथी यांच्या उपस्थितीत श्रमदान उपक्रम करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त द्विवेदी यांनी दिली। यामध्ये शहरातील ओपन स्पेस रेल्वे व बसस्थानक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शासकीय कार्यालय आदींचा समावेश आहे। या विशेष श्रमदान उपक्रमात अकोलेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयुक्त कविता द्विवेदी यांनी केले आहे। शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक असून स्वच्छता पसरविणाऱ्या बाबी टाळाव्यात व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन आयुक्तांनी केले। नागरिकांच्या भागीदारीशिवाय शहराची स्वच्छता राखणे शक्य नसून प्रशासनाला या समस्या संदर्भात अवगत करण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे। आमदार अमोल मिटकरी, आमदार रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी अजित कुंभार, आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक कुलगुरू पीकेवी, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक, उपसंचालक आरोग्य सेवा विलास मुंजे, सुनील इराणी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छता उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। पंधरवडाची सांगता करतोय आपण, 1 तारखेला 1 तास स्वच्छता मोहीम आपण श्रमदानाने करतो आहे, 1 ऑक्टोबरला स्वच्छतासाठी 1 तास अशी मोहीम राबवत आहोत। अकोलेकरांना माझं आवाहन आहे की 1 तारखेला 1 तास ठीक 10 वाजता त्यांनी आपल्या घराजवळ स्वच्छता मोहीमसाठी ठीक 10 वाजता स्वच्छता मोहीमसाठी श्रमदान करण्यासाठी त्यांनी सहभागी व्हावे आणि या मोहिमेमध्ये सहभागी होऊन या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी त्यांचं योगदान द्यावं। धन्यवाद।